माननीय प्राचार्य सुहास पाटील राज्य प्रवक्ते तथा जिल्हा संपर्क प्रमुख रयत क्रांती संघटना यांची जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिति दक्षता समिति सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक रयत क्रांती संघटना युवा आघाडी माढा तालुका। महाराष्ट्रातील लोकांना मदतीचा हात अखिल भारतीय सेना माढा तालुक्याच्या वतीने देण्यात आला। पूरग्रस्त लोकांना शासनाच्या मदतीची वाट न बघता अखिल भारतीय सेनेचे माढा तालुका अध्यक्ष गणेश मधुकर नलवडे यांच्याकडून स्वखर्चातून मदत करण्यात आली। त्यावेळी कोडवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिमाजी केंद्रे यांच्याकडून 5 पोती तांदूळ व संजय गावडे यांच्याकडून साड्या देण्यात आल्या। कोडवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिमाजी केंद्रे यांच्या हस्ते गाडीची पूजा करून सर्व साहित्य पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले। पूरग्रस्त भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागत आहे, त्यांना मदतीची गरज आहे। यावेळी लवळचे उपसरपंच संजय बाप्पू लोकरे, विजयकाका नलवडे, शिवाजी नलवडे, दामूदेव औदुंबर लोकरे, सचिन शिवाजी लोकरे, ऋषिकेश पाठक गणगे, दिगंबर कबाडे, बळीराम नलवडे, अविनाश कदम, सौरभ पाटील, उत्तम नललडे, बिनू घुले, महेश भोग, राहुल भोंग, तुषार जाधव, दादा भोंग, जयराम भोंग, रफिक बागवान, पप्पू नाना भोंग, मुन्नाराजे शिरतोडे, दादासाहेब भुले, दिनेश शिंदे, समाधान शिरतोडे, प्रवीण नलवडे, हनुमंत नलवडे यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी कोकणवासियांना जे पीडित आहेत, पूरग्रस्त पीडित आहेत, त्यांच्यासाठी जे काही अत्यावश्यक गरजेसाठी जे साहित्य आहे त्यामध्ये धान्य आहे, बिस्किट आहेत, पाण्याच्या बॉटल्स आहेत, कपडे आहेत, अशा प्रकारचं साहित्य हे या ठिकाणी आज रोजी ते रवाना करत आहेत। गणेश नलवडे हे नेहमीच आपल्या समाजाच्या सामाजिक जाणीवेपोटी नेहमीच रक्तदान शिबिर असो किंवा समाजाच्या दृष्टीने जे काही समाज उपयोगी जे रंजले गांजलेले लोक आहेत त्यांना मदत असो ते नेहमीच करत असतात। आणि आजही अतिशय खरोखरच चांगला हा उपक्रम त्यांनी या कोकणवासी जे आहेत, जे पूरग्रस्त आहेत, एक फूल नाही फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांना जेवढं शक्य होईल त्याप्रमाणे हे आज या ठिकाणी जे धान्य आहे, जे त्यांना पूरग्रस्तांना जे उपयोगी लागणारं साहित्य आहे ते या ठिकाणी आज रोजी ते रवाना करत आहेत। मी त्यांच्या या उपक्रमाचं खरोखरच मी अगदी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। साठ आता सगळा वाहून गेल्यामुळं यासाठी आपले उपसरपंच संजय बापू लोकरे, तसं सर्व मित्रपरिवार या सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या सहाय्याने आपण या ठिकाणी 1-2 लाख रुपयाच्या सर्व किराणा किट वाटपासाठी जाणार आहोत। आणि आज आपली गाडी रवाना करण्यासाठी स्वतः साहेबांनी वेळात वेळ काढून इथं एक शुभेच्छा देण्यासाठी आले, यामुळे त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्व मित्रपरिवाराचा आभार आणि आपण सर्वांनी हा आदर्श घ्यावा व सर्वांनी अशा पद्धतीचं कार्य करून येणाऱ्या काळामध्ये आलेल्या संकटाला एक पुढं ढकलण्याचं आपण कार्य करू।